शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। स्टैंडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 3.7 लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूया। लिसन रिपीट अँड इनॅक्ट ऐका पुन्हा म्हणा आणि अभिनय करा। मुलांना दररोज आपले वर्गात होणारे हे छोटे छोटे संवाद आहे, कॉन्व्हर्सेशन आहेत। चला तर मग पाहूया ही मुले कशा प्रकारे बोलत आहेत आणि आपणही तसंच बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, सराव करायचा आहे। जॉन सेज आय फाउंड अ पेन्सिल। ईशा इज इट युअर? म्हणजेच मला एक पेन्सिल मिळाली आहे। ईशा ती तुझी आहे का? ईशा सेज नो इट्स नॉट माइन। नाही ती माझी नाही। जॉन सेज अमित इज दिस पेन्सिल युअर? अमित ही पेन्सिल तुझी आहे का? अमित सेज नो इट्स नॉट माइन। नाही ती माझी नाही। जॉन सेज सोनू इज दिस पेन्सिल युअर्स? सोनू ही तुझी पेन्सिल आहे का? सोनू सेज यस इट्स माइन। थँक यू जॉन। होय ती माझी आहे। धन्यवाद जॉन। आता या ठिकाणी आनंदला एक पट्टी सापडलेली आहे आणि आपल्या मित्रांना तो कशा प्रकारे विचारत आहे ते पाहूया आपण। आनंद सेज एक्सक्यूज मी इज दिस रूलर युअर्स? इकडे लक्ष दे ही पट्टी तुझी आहे का? बिट्टू सेज यस इट इज। थँक यू व्हेरी मच। व्हेअर डीड यू फाइंड इट? हो ती माझी आहे। मी तुझा खूप आभारी आहे। तुला ती कोठे मिळाली? आनंद सेज अंडर द बेंच बाका खाली। मुलांनो पुढील कॉन्व्हर्सेशनमध्ये एका मुलीला खोडरबर सापडलेला आहे आणि ती आपल्या मैत्रिणीला काय विचारत आहे ते आपण ह्या कॉन्व्हर्सेशनमधून पाहूया। शिल्पा सेज एक्सक्यूज मी अशू हॅव यू लॉस्ट युअर इरेजर? माफ कर अशू तू तुझा खोडरबर हरवला आहेस का? अशू सेज यस आय हॅव। होय मी हरवला आहे। शिल्पा सेज इज दिस युअर्स? हा तुझा आहे का? अशू सेज यस इट्स माइन। थँक यू शिल्पा। होय तो माझा आहे। आभारी आहे शिल्पा। मुलांनो पुढील कॉन्व्हर्सेशनमध्ये एका विद्यार्थ्याचा पेन घरी राहिला आणि तो पेन दुसऱ्या विद्यार्थ्याकडून कसा मागत आहे ते पाहूया। शेल्डन सेज ओ आय फॉरगॉट माय पेन ॲट होम। मी माझे पेन घरी विसरलो। कॅन यू प्लीज लेंड मी अ पेन सानिका? तू मला एक पेन तात्पुरते देशील का सानिका? सानिका सेज ओ यस हियर इट इज। हो नक्की हे घे। शेल्डन सेज थँक यू आभारी आहे। मुलांनो अशा प्रकारचे संवाद वर्गामध्ये आपण म्हणायचे आहेत
घ्यायचे आहेत. या ठिकाणी ज्या वस्तू दिलेल्या आहे त्याऐवजी आपण वेगळ्या वस्तूही आपण या ठिकाणी विचारू शकतो. नोटबुक, बुक, कलर बॉक्स या शब्दांचा वापर करून हे संभाषण आपण परत परत म्हणायचं आहे. FOUND फाउंड म्हणजे सापडले. LOST लॉस्ट म्हणजे हरवले. FORGOT फॉरगॉट म्हणजे विसरलो. YOURS युअर्स म्हणजे तुझे. MINE माइन म्हणजे माझे. EXCUSE एक्सक्यूज मी म्हणजे माफ कर किंवा इकडे लक्ष दे. THANKY YOU थँक यू म्हणजे तुझा आभारी आहे. LEND लेंड म्हणजे उसने किंवा तात्पुरते देणे. थँक्यू चिल्ड्रन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.